हॅलो एवरीवन वन सारिका जॅथोन्टिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पिनाटा केक बनवणार आहे अगदी खूप छान प्रकारे हा केक बनवलेला आहे तुम्ही एकदा हा केक बनवलात तर तुम्ही सर्व प्रकारचे पिनाटा केक बनवू शकताय चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोल्डेचं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे कारण चॉकलेट केक बनवायचा आहे म्हणून मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे तुम्हाला दुसऱ्या कलरचा बनवायचा असेल तर तुम्ही व्हाईट कंपाऊंड घेऊ शकताय आता इथं मी सर्व असे तुकडे करून घेतलेले आहेत सर्व चॉकलेटचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ओव्हनमध्ये तीस सेकंदापर्यंत अशा प्रकारे मी हे चॉकलेट चा, मेल्ट करून घेतलेलं आहे डबल बॉईल मेथडमध्येही तुम्ही करू शकताय गरम पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा बाउल वरती ठेवायचा आणि अशा प्रकारे हलवत राहायचं छान चॉकलेट मेल्ट होतं पाच मिनटामध्ये आपल्याला पाहू शकताय छान असं मेल्ट झालेलं आहे हलवत राहायचं पाच मिनटं म्हणजे छान मेल्ट होतं मायक्रोवेवमध्ये तीस सेकंदच ठेवायचं तीस सेकंदामध्ये हे गरम झाल्यानंतर हलवल्यानंतर छान अशा प्रकारे हे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे हे मेल्ट करून घ्यायचं आता इथं मी पिनाटाचा मोल्ड घेतलेला आहे सर्कल शेपमधला घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये हार्ट शेप पण मिळतो तोही घेऊ शकताय मी इथं ऑर्डरचा केक असल्यामुळं आणि सर्कल सांगितलेला असल्यामुळे हा मोल्ड घेतलेला आहे सिलिकॉन मोल्ड आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे मेल्टेड चॉकलेट टाकायचं आणि सर्व साईडने हे चॉकलेट आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण सर्व साईडने आपल्याला हे चॉकलेट लावून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी छान चॉकलेट सर्व लावून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं चॉकलेट मोल्ड उलटा करून काढून घ्यायचं आणि दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अशा प्रकारे हे घट्ट चॉकलेट होतं क फ्रीजमध्ये ठेवताना एक बाउलच्या मध्येच ठेवायचं म्हणजे मध्ये तिला गोल असा हे नाही हो शेप छान राहतो आता दहा मिनटानंतर अजून एक लेअर द्यायची लेअर दिल्यानंतर चा साईडनं सर्व चॉकलेट छान लावून घ्यायचं म्हणजे आपला हा पिनाटा काढताना तुटणार नाही सर्व साईडनी छान डबल लेअर कोट करून घेणार आहे चॉकलेट छान सर्व साईडनी स्प्रेड झालं पाहिजे असं तुम्ही दोन किंवा तीन लेयर लावून घ्या म्हणजे आपला हा पिनाटाचा चॉकलेटचा असा छान कवर तयार होतो आणि कडक बनतो आपण हा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि दोन ते तीन वेळा सेम प्रोसेसनं अशा प्रकारे आपण हे चॉकलेट लावून घ्यायचं फ्रीजमध्ये दहा मिनटामध्ये हे चॉकलेट छान सुकलं जातं साइडने आता हलक्या हाताने मोल्ड असा ओपन करून घ्यायचा सर्व साइडनी अशा प्रकारे आपण हा मोल्ड ओपन करून घ्यायचा पाहू शकता अशा प्रकारे हलक्या हाताने मोल्डमधून आपण हे चॉकलेट काढून घेणार आहे छान आता आपला हा पिनाटाचा वरचा साईडचा बेस तयार झालेला आहे छान थिक चॉकलेट लावून घ्या म्हणजे छान हा आपला कडक बनतो आणि तुटत नाही आता आपण एक पावचा केक घेतलेला आहे त्या जो मोल्डमध्ये बसणार साईज पाहून घ्यायचं आणि त्याच साईजमध्ये आता आपण केकचा बेस घेतलेला आहे छान त्याला शुगर सिरप लावलेला आहे चॉकलेट क्रीम लावलेली आहे ला छान सर्व क्रीमने आपण स्प्रेड करून छान प्रकारे केकला आयसिंग करून घ्यायचं तुम्हाला कोणताही हवा तो तुम्ही त्याच्यामध्ये चॉकलेट केक किंवा पायनॅपल जो पाहिजे तो केक बनवून ठेवू शकताय मी इथं चॉकलेट सिरप टाकलेला आहे वरून आता आपण सेकंड ला लेअर लावून छान प्रकारे शुगर सिरपनी कोट करून घ्यायचा आणि क्रीमनी छान फिनिशिंग देऊन घ्यायची पहिल्यांदा आपण हा केक चेक करून बघायचा की कितपत बसतो त्यानुसारच केक बनवायचा केकची छोटी साईज बसते पिनाटा केकमध्ये एकदम छोट्या साईजमधलाच केक बनवून घ्यावा लागतो नाहीतर त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये कप केक किंवा काही गिफ्ट पण ठेवू शकता आहे तुम्हाला हवा तसं तुम्ही केक किंवा छोटासा गिफ्ट वगैरे ठेवून कप केक ठेवून पण अशा प्रकारे केक करू शकताय आता इथं कस्टमरनी पैसे सांगितले होते म्हणून मी त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले आहे अशा प्रकारे वरून हा जो आपण चॉकलेटचा बेस बनवलेला आहे तो घालायचा साईटनं छान आपण उरलेल्या चॉकलेटनं साईट बाजूची पूर्ण साईट कवर करून घ्यायची जो गॅप आहे तो क uh, कवर करून घ्यायचा चॉकलेटने किंवा क्रीमने तुम्ही क uh, कवर करून घेऊ शकताय कुठं स्क्रॅच गेला असेल तर तिथं मेल्टेड चॉकलेट लावून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान प्रकारे हा सेट होतो आता वरती मी आता क्रीमनी थोडे छोटे डॉट करणार आहे म्हणजे आपण त्याच्यावरती हार्ट किंवा स्टार असं काहीच लावून घेऊ शकतो डेकोरेशनसाठी जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही लावू शकता मी तर गोल्डन कलरनं थोडेसे मध्ये डॉट ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे पिंक आणि व्हाईट कलरचे हार्ट लावणार आहे गोल्डन कलरनं थोडं स्प्रिंकल केलेलं आहे आणि मध्ये थोडंसं चॉक चाकू गरम करायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जर टॅग लावायचा असेल तर तो अशा प्रकारे लावून घ्यायचा चाकू गरम केल्यामुळं तिथं होल तयार होतं अगदी चाकूचं चा छोटंसं टोक घालायचं आणि तिथं होल करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुम्ही हॅपी बड्डे किंवा ॲनिव्हर्सरीचा टॅग लावू शकताय मी अशा समोरही छोटे छोटे हार्ट बनवून घेतलेले होते आ, आपले छोटे व्हाईट बेस मेल्ट करून त्याच्यामध्ये पिंक कलर टाकून असे दोन हार्ट बनवून घेतलेले होते आणि त्याच्यावरती फाउंडनचे मी असे यस यस यास टाकलेले आहेत तुम्ही काही लिहू शकताय तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेशन करू शकताय खूप छान प्रकारे हा पिनाटा केक होतो तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही बनवू शकताय नक्की रेसिपी ट्राय करा थँक्यू